अनंतात विलीन लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या चितेला दिली दिलीय दिदींच्या निधनानं एका स्वरयुगाचा अस्त झाला आहे आज सकाळी आठ वाजून बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला पीएम नरेंद्र मोदींनी देखील लता अंत्यदर्शन दे घेतलं मंगेशकर कुटुंबियांचं सांत्वन केलं दोन हजार एक साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं चित्रपट सृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला गेला गाणसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाले आहेत त्यांच्या निधनानं एका स्वरयुगाचा अस्त झाला आहे शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात दिदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सैन्य दलाकडून यावेळी दिदींना मानवंदना देण्यात आली लता यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना दिला वयाच्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप त्यांचं पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी नेण्यात आलं होतं तेथून शिवाजी पार्कवर आणण्यात आलं प्रभू बाहेर पुलांनी सजवण्यात आलेल्या ट्रकमधून दिदींचं पार्थिव शिवाजी पार्कवर आणलं गेलं दिदींना अखेरचा निरोप देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह शरदचंद्रजी पवार साहेब यासह सर्वच सा मंत्रिमंडळातील मंत्रीगण मं मंत्री यावेळी उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी लता दिदींना श्रद्धांजली वाहिली आणि मंगेशकर कुटुंबियांचं सांत्वन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन तेंडुलकर शरद चंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राजसाहेब ठाकरे पियुष गोयल छगन भुजबळ सुप्रिया सुळे यांच्यासह पद्मिनी कोल्हापुरे श्रद्धा कपूर शाहरुख खान आमिर खान रणबीर कपूर यांनी देखील दिदींचं अंत्यदर्शन घेतलं यावेळी शिवाजी पार्कवर चाहत्यांनी मोठी गर्दी यावेळी केली होती पोलीस बंदोबस्त देखील चोख यावेळी ठेवण्यात आला होता